सध्या जितेंद्र आव्हाड प्रचंड चर्चित. आज दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांनी ट्विट करत आमदार किसान राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यानंतर एकच चर्चांना उधाण आलं. त्यांचं असं म्हणणं होतं की काल रात्री माझ्यावरती 354 अंतर्गत जो गुन्हा दाखल झाला तो अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे आणि त्यामुळे मी आमदारकीचा राजीनामा देत आहे. पण हे 354 कलम नक्की आहे काय, जितेंद्र आव्हाड आमदारकीचा राजीनामा का देत आहे आणि हे सगळं प्रकरण आहे काय, जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून. गेल्या 7 ते 8 दिवसांमध्ये जितेंद्र आव्हाडांवरती 2 गंभीर गुन्हे दाखल झाले. पहिला गुन्हा हर हर महादेव चित्रपटाच्या वादानंतरचा आणि दुसरा गुन्हा काल हा 354 कलम अंतर्गत जो दाखल झाला तो. हर हर महादेव या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाडांनी चित्रपटाचे काही शो बंद पाडले होते. त्यानंतर त्यांच्या विरोधात 8 नोव्हेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला. तर काल कळवा येथे एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेनं केला आणि त्यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. जितेंद्र आव्हाडांवरती ज्या महिलेनं तक्रार दाखल केली ती महिला काय म्हणते पाहूया. महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार रविवारी रात्री कळवा येथे बांधलेल्या पुलाचा लोकार्पण कार्यक्रमाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या लोकार्पण कार्यक्रमास आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाडीत बसून जात असताना महिला त्यांना भेटण्यासाठी जात होती. त्याचवेळी आव्हाड हे समोरून येत होते. त्यांनी विनयभंग करण्याच्या उद्देशानं दोन्ही खांद्यास दाबून बाजूला ढकललं असं महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलंय. आणि या तक्रारीनंतर आव्हाड यांच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या म्हणजेच IPC 354 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाडांवर दाखल झालेलं 354 कलम नक्की आहे काय पाहूया. भारतीय दंड विधानातील 354 हे कलम विनयभंग तसेच लैंगिक छळवणुकीशी संबंधित आहे. यानुसार गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीला 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. एखादी व्यक्ती शारीरिक जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, लैंगिक संबंधाची मागणी करत असेल किंवा महिलेच्या इच्छेविरुद्ध पॉर्नोग्राफिक व्हिडिओ दाखवत असेल तर त्या व्यक्तीला 3 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा दिली जाऊ शकते किंवा त्या व्यक्तीवरती दंडात्मक कारवाई देखील होऊ शकते.